महाराष्ट्र पद्मशाली युवक संघटना आणि नमोनमो संघटना यांच्या संयुक्त विद्यमान अभियंता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या प्रसंगी अभियंत्यांचा सत्कार देखील करण्यात आलाय. सोलापूर येथील महाराष्ट्र पद्मशाली युवक संघटना आणि नमोनमो संघटना यांच्या संयुक्त विद्यमान अभियंता दिन कार्यक्रम पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त तथा लिओ डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन ऍडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सोलापूर महापालिकेच्या महापौर श्री कांचना यांना यांच्या हस्ते ज्ञानेश्वर मॅकल राजू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालाय. यावेळी सर्व मान्यवरांचे दोन्ही संघटनेच्या वतीने स्वागत अध्यक्ष दत्तात्रय बडगू यांनी केले. प्रास्ताविक भाषणामध्ये दोन्ही संघटनेच्या विविध कार्याची माहिती देण्यात आली. सर्वप्रथम पाहुण्यांचा बुके देऊन सन्मानही करण्यात आला. यावेळी महापौर श्री कांचना यन्नम यांनी अभियंता दिनाच्या निमित्तानं सर्व अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या. ज्ञानेश्वर माकल यांनी मार्गदर्शनपर भाषणामध्ये सत्कारमूर्ती अभियंत्यांना त्यांच्या कार्याचं कौतुक केलं. आज आजूबाजूला पाहिल्यास वीज निर्मिती, आरोग्य सुविधा, घरं, रस्ते, रस्त्यावरील पूल अशा अनेक सोयी अभियंत्यांच्या संशोधनामुळे झालं आहे असं सांगितलं. अध्यक्षीय भाषणामध्ये ऍडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांनी अभियंत्यांच्या संशोधनामुळे जग आज अत्यंत प्रगत झालंय. कॉम्प्युटर आणि नेटच्या संशोधनानं जग आपल्या मुठीत आलंय, तर हातातील मोबाईल हा माणसाच्या जीवनामधला आमूलाग्र बदल आहे असं सांगितलं. यानंतर रोहित चिलका, प्रथमेश एप्पलपल्ली, सचिन चन्ना, प्रवीण मामड्याल, प्रवीण गुंडला या पाच अभियंत्यांचा तसेच महेश इंजामुरी LLB परीक्षेमध्ये उत्तीर्ण आणि श्रवण मंत्रा CA परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास महापौर श्री कांचना यन्नम, ज्ञानेश्वर मॅकल, राजू पाटील, ऍडव्होकेट श्रीनिवास कटकूर, दत्तात्रय बडगू, विजय चिप्पा, अशोक मच्छा यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खजिनदार शेखर इगे, सल्लागार यशवंत इंदापुरे, प्रशांत इटकल, नितीन चिलवेरी, विश्वनाथ कट्टा, शंकर बडगू, नितीन येरगुंटला, निलेश चिलवेरी, दीपक त्यारला, विशाल त्यारला, श्रीकांत येरगुंटला यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुहास मुदगल यांनी केलं, तर आभार दत्तात्रय बडगू यांनी मानले.